नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न चीनमधील हांगजऊ येथे झालेल्या आशियाई खेळ दोन हजार तेवीसमध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईम करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी टोटल एकशे सात पदके जिंकलेली आहेत आता या ठिकाणी या एकशे सात पदकांमध्ये किती सुवर्ण पदक आहेत किती रौप्य पदक आहेत आणि किती कांस्य पदक आहेत याच्यावरती सुद्धा आपण नजर टाकूया आणि अव्वल तालिकेमध्ये कोणता देश आलेला आहे त्याच्यावरतीसुद्धा आपण नजर टाकूया जोपर्यंत तुमच्या एक्झाम होत नाहीत तोपर्यंत हा चार्ट तुम्हाला या ठिकाणी पाठ करून टाकायचा आहे लक्षात ठेवायचा आहे या रँकिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक नंबरला आहे चायना देश चायनाने टोटल या ठिकाणी तीनशे त्र्याऐंशी पदके जिंकलेली आहेत त्याच्यामध्ये दोनशे एक पदक आहेत एकशे अकरा रौप्य पदक आहेत आणि एकाहत्तर कांस्य पदक आहेत दोन नंबरला आहेत रँकिंगमध्ये जपान जपानने टोटल एकशे अठ्ठ्याऐंशी पदके जिंकली आहेत त्याच्यापैकी बावन्न सुवर्ण पदके आहेत तीन नंबरला आहे रिपब्लिक ऑफ कोरिया एकशे नव्वद पदके जिंकली आहेत त्याच्यापैकी बेचाळीस सुवर्ण आहेत चार नंबरला आहे आपला भारत देश टोटल एकशे सात पदके जिंकली आहेत त्याच्यामध्ये अठ्ठावीस सुवर्ण आहेत अडतीस रौप्य आहेत आणि एक्केचाळीस कांस्य आहेत आणि भारताच्या नंतर पाच नंबरला आहे उजबेकिस्तान देश टोटल या ठिकाणी एकाहत्तर पदके जिंकले आहेत त्याच्यापैकी बावीस सुवर्ण आहेत क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे सायक्लॉन दोन हजार तेवीस हा जो काही सराव आहे तो भारतीय नौदलाने कोणत्या राज्यामध्ये केला होता प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जसं की तुम्हाला माहित आहे सायक्लॉन चक्रवत असं मराठीमध्ये म्हणता येईल तर नौदलाने वार्षिक संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव ज्याचं नाव आहे चक्रवत किंवा सायक्लॉन दोन हजार तेवीस याचं आयोजन केलं होतं गोवा या राज्याच्या अंतर्गत तुम्ही जर या ठिकाणी लक्षात ठेवायचं म्हटलं तर अजून एक गोष्ट लिहून घ्या तीन दलाद्वारे हा सराव या ठिकाणी आयोजित केला जातो भारतीय लष्कर भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल या तिघांद्वारे या ठिकाणी दोन हजार सोळापासून हा सराव रोटेशनमध्ये आयोजित केला जातो म्हणजेच कोणत्या वर्षी भारतीय लष्कराच्या द्वारे कोणत्या वर्षी भारतीय नौदलाच्या द्वारे आणि कोणत्या वर्षी भारतीय हवाई दलाच्याद्वारे वर्षी हा कोण साजरा करत आहे किंवा आयोजित करत आहे तर भारतीय नौदल ठीक आहे आणि हा सराव कुठे आयोजित करण्यात आला होता तर गोव्यामध्ये ठीक आहे या ठिकाणी इंडियन नेव्ही बद्दल बोलण्यात आलं भारतीय नौदलाबद्दल बोलण्यात आलं तर आपल्या भारतीय नौदलाबद्दल नौदला काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की भारतीय नौदलाची स्थापना झाली सोळाशे बाराला कमांडर इन चीफ आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंधराव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत नौदल प्रमुख आहेत ऍडमिरल आर हरिकुमार पंचवीसाव्या क्रमांकाचे नौदल प्रमुख आहेत नौदलाचे उपप्रमुख आहेत संजय जसजित सिंग सदोतीसाव्या क्रमांकाचे नौदलाचे उपप्रमुख आहेत आणि मुख्यालय आहे भारतीय नौदलाचं नवी दिल्ली या ठिकाणी आणि नौदल दिवस म्हणून आपण साजरा करतो दरवर्षी चार डिसेंबरला या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे एकाखाली एक लिहून घ्या पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा खूप चांगली गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील कोणता जिल्हा पूर्णपणे स्मार्ट वर्ग असलेला पहिला जिल्हा ठरलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेशातील बरेली नावाचं एक डिस्ट्रिक्ट आहे बरेली नावाचा एक जिल्हा आहे तो या ठिकाणी शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट स्मार्ट क्लासरूम असलेला तो या ठिकाणी जिल्हा ठरलेला आहे अशाच प्रकारे प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह या ठिकाणी झाले पाहिजे पर्याय क्रमांक सी बरेली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी जसं हा प्रथम जिल्हा ठरलेला आहे तसंच काय करूया मग भारतामध्ये जे काय प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया जसं की भारतातील पहिली हायड्रोजनवरती चालणारी ट्रेन सुरू झाली हरियाणामध्ये देशातील पहिले ड्रोन पोलीस पथक स्थापित करण्यात आलं तमिळनाडूमध्ये देशातील पहिली सहकारी संचलित सैनिक शाळा उघडण्यात आली गुजरातमध्ये भारतातील पहिले वैदिक थीम पार्क उघडण्यात आले नोएडा उत्तर प्रदेशमध्ये भारतातील पहिले शंभर टक्के विमा उतरलेले गाव ठरलं आहे मुखरा नावाचं गाव तेलंगणामध्ये भारतातील पहिले, पहिले कार्बन फ्री विलेज ठरलं आहे भिवंडी पहिला ट्रान्सजेंडर जन्म प्रमाणपत्र जारी करणारे राज्य ठरलं राजस्थान आरोग्य हक्क विधेयक मंजूर करणारे पहिलं राज्य आहे राजस्थान आणि किमान उत्पन्न हमी विधेयक पारित करणारे पहिले राज्य सुद्धा राजस्थानच ठरलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा दोन हजार बावीस चा राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे हा पुरस्कार आहे दोन हजार बावीस चा परंतु प्रदान करण्यात आला दोन हजार तेवीस मध्ये तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी धर्मेंद्र देओल जे काही सनी देओलचे पप्पा आहेत त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीसचा चा राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या कशासाठी ह्यांना हा पुरस्कार देण्यात आला तर अभिनय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल दोन हजार बावीसचा जो काही राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार आहे या पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आला आहे ठीक आहे दोन हजार बावीसचा देण्यात आला धर्मेंद्र देवोल यांना दोन हजार एकवीसचा देण्यात आला विवेक रंजन अग्निहोत्री यांना दोन हजार वीसचा देण्यात आला अमिताभ भट्टाचार्य यांना आणि दोन हजार एकोणीसचा देण्यात आला अशोक मिश्रा यांना या गोष्टी व्यवस्थितपणे एकाखाली एक लिहून घ्या पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे एकदाच पुरस्कार देण्यात आलेला आहे राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संगीत दिग्दर्शक आहेत म्युझिक डिरेक्टर आहेत उत्तम सिंग यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीसचा जो काही बावी राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार आहे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे ठीक आहे याही ठिकाणी सिंपल कारण आहे संगीत दिग्दर्शक आहेत म्हणजेच काय का संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे ठीक आहे दोन हजार बावीसचा जो काही राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आला उत्तम सिंग यांना याच्या अगोदरचा दोन हजार एकवीसचा कुमार सानू यांना त्याच्या अगोदरचा दोन हजार वीसचा आनंद मिलिंद यांना आणि त्याच्या अगोदरचा दोन हजार एकोणीसचा शैलेंद्र सिंग यांना या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे मागचा आणि आत्ताचा प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या पुरस्काराबद्दल तर लगेच जे काही महत्वाचे महत्वाचे पुरस्कार जाहीर झालेले आहेत नवनवीन त्याच्यावरती आपण नजर टाकूया जसं की महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला रतनजी टाटा यांना रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आला रवी कन्नन आर यांना जागतिक शांतता पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलं आहे नरगिस मोहम्मद हसनजाई यांना एम एस स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पी व्ही सत्यनारायणन यांना अकादमीमध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं नजमा अख्तर यांना डॉक्टर ए एम गोखले पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं संजय कुमार मिश्रा यांना टाटा साहित्य जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलं सी एस लक्ष्मी यांना राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आलं धर्मेंद्र देओोल यांना आणि राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आलं उत्तम सिंग यांना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा छत्रपती शिवाजी महाराजांचे मध्ययुगीन शस्त्र वाघ नखे ज्याला आपण म्हणतो ते भारतामध्ये आणायचे जो काही करार आहे तो नुकताच कोणत्या देशासोबत झालेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ब्रिटन युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या देशासोबत या ठिकाणी करार झाला आहे कशासाठी तर आपले जे काही छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांचे जे काही मध्ययुगीन शस्त्र वाघ नखे होते ते, हो ते, ते आपल्या भारतामध्ये परत आणण्यासाठीचा हा करार झालेला आहे ते आपलेच होते आणलेच गेले पाहिजे ठीक आहे पर्याय क्रमांक डी ब्रिटन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा युवा मित्र परिवहन योजना कोठे सुरू करण्यात आलेली आहे पहा शब्दातच याचा अर्थ दडलेला आहे युवा मित्र परिवहन योजना युवा मित्र म्हणजे जे काही तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ते परिवहन म्हणजेच काय जे काही महाविद्यालयात शिकणारे हे जे काही विद्यार्थी आहेत याच्या अंतर्गत काय होणार आहे तर महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घर ते महाविद्यालय जाण्यासाठी मोफत वाहतूक मिळणार आहे परिवहन बरोबर याच्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत युवा मित्र परिवहन योजना सुरू करण्यात आलेली आहे लगेच आपण चलता चलता छत्तीसगड बद्दल चर्चा करूया स्थापना झाली या राज्याची एक नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत सध्याचे भूपेश बघेल राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिश्चंदन आणि राजधानी आहे नया रायपूर दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि घाटी आणि तीन महत्वाचे धरण आहेत गँगरेल मुरमसिल्ली आणि कोटाघाट पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच कोणत्या राज्याच्या रासबली मिठाईला जी आय टॅग देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसामध्ये एक स्वीट प्रोडक्ट आहे बरोबर गोड पदार्थ आहे रसबली नावाची मिठाई आहे त्याला या ठिकाणी जी टॅग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण ओडिसाबद्दल सुद्धा चर्चा करूया या राज्याची स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा द बुक ऑफ लाईफ माय डान्स विथ बुद्ध फॉर सक्सेस नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए विवेक रंजन अग्निहोत्री असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव मी परतदा वाचून दाखवतो द बुक ऑफ लाईफ माय डान्स विथ बुद्ध फॉर सक्सेस असं या पुस्तकाचं नाव आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाचं पुस्तक आणि त्यांच्या लेखकाबद्दल तर लगेच दोन हजार तेवीसमध्ये जे काही नवनवीन पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झाले आणि त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या द लास्ट हिरोज नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक आहेत पी साईनाथ आंबेडकर एक जीवन शशी थरूर अ कन्फ्यूज्ड माइंड स्टोरी साहिल सेठ द फिलॉसॉफी ऑफ मॉडर्न सॉन्ग बॉब डिलन रजनीज मंत्राज लाइफ लेसन्स फ्रॉम इंडियाज मोस्ट लव्ड सुपरस्टार पीसी बालसुब्रमण्यम छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत कोकाटे द ह्यूमन कनेक्ट मनोज गुरसहानी मान्सून नावाचं एक पुस्तक आहे त्याचे लेखक आहेत अभय के नेशन कॉलिंग सोनल गोयल आणि द बुक ऑफ माय लाईफ माय डान्स विथ बुद्ध फॉर सक्सेस विवेक रंजन अग्निहोत्री पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा नीरमहाल जल महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर त्रिपुरा या राज्याच्या अंतर्गत नीरमहाल जल महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता दोन पॉइंट लिहून घ्या नीरमहाल ज्याला वॉटर पॅलेस असंही म्हटलं जातं हा त्या राज्याचा एक राजेशाही महाल आहे तसेच हा भारतातील सर्वात मोठा वॉटर पॅलेस आहे ज्याचं नाव आहे नीर महाल जल बरोबर आणि याच्याच नावाने जल महोत्सव या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो त्रिपुरा राज्याच्या अंतर्गत त्रिपुरा ज्या राज्याची स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर ला मुख्यमंत्री आहेत माणिक सहा राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य आणि राजधानी आहे अगरताला दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत हिजाळा आणि राजबारी आणि दोन महत्वाचे धरण आहेत गुमाटी आणि डंबूर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा इस्रायल या देशाने पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास विरुद्ध कोणती कारवाई सुरू केलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑपरेशन आयर्न स्वाड्स असं त्या ऑपरेशनचं नाव आहे अशा प्रकारची कारवाई सुरू केली आहे कोणी इस्रायलने कोणासोबत पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास विरुद्ध ठीक आहे पाहो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा अलीकडेच बर्बेस्टनिक ही जे काही क्रूज क्षेपणास्त्र आहे किंवा या जे काही क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी आहे ती कोणत्या देशाने केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अजून आपण वेगवेगळ्या क्षेपणास्त्राबद्दल वेग आपण माहिती घेतली होती रशियाच्या जसं की सॅटिनडोन किंजल अवानगाड आर एस ट्वेंटी एट अशा प्रकारच्या महत्वाच्या क्षेपणास्त्र आहेत ज्या की रशिया देशाला बिलॉंग करतात आणि आत्ताची कोणती आहे ही बर्बेस्टनी ठीक आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कर्नाटक राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इतर मागासवर्गीयांना किती टक्के आरक्षण दिलं आहे तर पर्याय क्रमांक ए थर्टी थ्री पर्सेंट म्हणजे तेहतीस टक्के या ठिकाणी रिझर्वेशन दिलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न एकोणीसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे दुसरा पहिला चौथा की तिसरा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा सोबत सोबत पहिले जे काही तीन आहेत किंवा पहिले जे काही चार आहेत किंवा पहिले जे काही पाच देश आहेत त्यांनी टोटल किती पदके जिंकले याची सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब अजून पण नसेल केलं तर चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद उत्तर देण्याचा प्रयत्न करा चुकलं तरी काय हरकत नाही क्लिअर ऑक्टोबर महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया काळजीपूर्वक आहे का एक ऑक्टोबरला असतो वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबरला असतो गांधी जयंती त्यानंतर लाल बहादूर शास्त्री जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस त्याच्यानंतर पहिल्या सोमवारी असतो ऑक्टोबर मधील जागतिक अधिवास दिवस यावर्षी पहिल्या सोमवारी आहे दोन ऑक्टोबर त्या दिवशी जागतिक अधिवास दिवस म्हणून आपण साजरा करतो त्यानंतर पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस सात ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबरला दोन दिवस असतात राष्ट्रीय पोस्टल दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबरला तीन दिवस असतात जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्याचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबरला दोन दिवस असतात जागतिक पोलिओ दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबरला असतो राष्ट्रीय एकता दिवस क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद